प्रभाग क्रमांक 22 परिसरात विविध विकास कामांचा शुभारंभ नगरसेवक किसन जाधव यांच्यासह मान्यवर नेतेगणांच्या उपस्थितीत करण्यात आला. प्रभाग क्रमांक 22 सेटलमेंट कॉलनी इथं रामकृष्ण हरी प्रतिष्ठान मंदिराच्या समोरील बाजूस 2,50,000 रुपयांचं सिमेंट काँक्रिटीकरण रस्त्याचं उद्घाटन प्रभाग क्रमांक 22 चे नगरसेवक किसन जाधव, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस नागेश गायकवाड तसंच चेतन गायकवाड यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. रस्त्याचं भूमिपूजनाचा कार्यक्रम आणि या भागातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ तरुण मंडळी यांच्या उपस्थितीमध्ये आज प्रभाग क्रमांक 22 या ठिकाणं नगरसेवकांचा जो वार्ड विकासाचा निधी असतो त्या निधी अंतर्गत जवळपास 2.5 लाख रुपये रकमेचं त्या रस्त्याचं भूमिपूजन आज या ठिकाणी होत आहे. आणि या मंडळाचे प्रमुख असलेले रैलासवासी नवरकर विश्वास महाराज यांचं एक स्वप्न होतं की या मंदिराचा परिसर सुशोभित व्हावं, या ठिकाणी रस्त्याचं काम व्हावं आणि मंदिराची सेवा येथील नागरिकांना घडावी या संकल्पनेतून विश्वास महाराजांनी त्यावेळेस आम्हा सदस्यांसमोर भावना व्यक्त केलेली होती. आज दुर्दैवानं विश्वास महाराज या ठिकाणी आपल्यात नाही आहेत, त्यांची कमी उणीव निश्चितपणे या कार्यक्रमाच्या ठिकाणी जाणवत आहे. तदनंतर नागनाथ महाराजांनी देखील अनेक वेळा या भागाच्या अडचणीबद्दल सांगितलं आणि निश्चितपणानं आज या ठिकाणी प्रत्यक्षदर्शी या कामाचं उद्घाटन या सर्व सन्मान्य अतिथींच्या हस्ते होत आहे. आणि पाठुराण्याचा आशीर्वाद निश्चितपणानं आपल्याला सर्वांना, आता सध्या जे कोरोनाचं कालखंड चाललेलं आहे त्यात या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये निश्चितपणे सर्वांना आरोग्य लाभेल असं पंतप्रधानांनी प्रार्थना करतो आणि या विकास कामाचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो. यावेळी नागनाथ गायकवाड, यतिराज जाधव, सचिन गायकवाड, हेमंत गायकवाड, दत्ता जाधव, सोमनाथ गायकवाड, सोमनाथ जाधव, राजू गायकवाड, शोभा गायकवाड, शकुंतला जाधव, नंदा गायकवाड तसंच इच्छा भगवंताची मित्र परिवार उपस्थित होता.